जालना येथील व्यापाऱ्याचं अपहरण करणाऱ्या दोन आरोपींना गावठी पिस्तुलासह जेरबंद केलं। अपहरणकर्ते परतूर जालना आणि औरंगाबाद येथील रहिवासी आहेत। त्यांचा 2 कोटीची खंडणी उकाळण्याचा डाव होता असं पोलिसांच्या तपासात समोर आलं। जालना शहरातील व्यापारी राजेश सोनी यांचा दत्ताश्रम येथून गावठी पिस्तूल दाखवून 23 फेब्रुवारी रोजी दिवसाढवळ्या अपहरणाचा प्रयत्न झाला होता। याबाबत तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांना हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना देऊन मार्गदर्शन केलं। दरम्यान पोलीस निरीक्षक भुजंग यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत यांच्यासह कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित आरोपी राजेंद्र बाबासाहेब राऊत उर्फ राजन बाबूराव मुजमुले, विशाल संजय जोगदंड, भागवत उर्फ संभ्या बालाजी राऊत, पांडुरंग उर्फ ओम बबन वैद्य आणि मोहम्मद इरफान मालिक यांना ताब्यात घेतलं असून सदरील आरोपींनी हा गुन्हा केल्याचं कबूल केलं। दरम्यान अपहरण करण्यासाठी आरोपींनी पुण्यातून कार चोरल्याचं तपासात समोर आलं। दिनांक 23/2/21 रोजी जालना शहरातील व्यापारी राजेश सोनी यांचे काही इसमांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन तालुका जालना येथे गुन्हा रजिस्टर नंबर 88/21/385/34/325 यानुसार गुन्हा नोंद केला होता। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेने याबाबत तपास हाती घेतला होता। त्या तपासाच्या अनुषंगाने मिळालेल्या गोपनीय आणि तांत्रिक माहितीचं आधारे या गुन्ह्यामध्ये 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून 2 देशी कट्टे, 5 जिवंत काडतुसे, 1 इर्टिगा कार आणि खंजीर असा 13,25,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सर, जे आरोपी अटक करण्यात आले त्यांच्यावर यापूर्वी देखील काही गुन्हे वगैरे दाखल आहेत का? हो, याच्यातील मुख्य आरोपी राजेंद्र राऊत याच्यावर जालना आणि इतर जिल्ह्यांमध्ये 25 गुन्हे दाखल आहेत। सराईत गुन्हेगार आहे। त्याचबरोबर दुसरा जो आरोपी आहे भागवत बालाजी राऊत याच्यावर देखील पांडुरंग ओम वैद्य याच्यावर पोलीस स्टेशन टेंभुर्णी येथे 302 गुन्हा दाखल। किती आरोपी ताब्यात? आता 5 आरोपी ताब्यात घेतलेले। पूर्ण किती होते? पूर्ण 4 आरोपी होते आणि काही त्यांचे साथीदार होते। त्यातला अजून 1 आरोपी जो आहे तो निष्पन्न केलेला आहे, कार चालक, तो देखील लवकरात लवकर ताब्यात घेऊ। सर, या गुन्ह्यामागे खंडणी हाच हेतू होता किंवा आणखी काही पर्पज होता? या गुन्ह्यामागे खंडणी हाच हेतू होता। प्रतिनिधी ओम प्रकाश उढान, न्यूज टुडे 24, जालना। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।